कुसुमाग्रजांबद्दल मी अनेकांना ज्यावेळेला सांगत असतो, कवितांबद्दल तर सांगत असतो, माणूस किती मोठा आणि त्या माणसाचं मोठेपण हे मराठी माणसांना किती कळलंय मला माहीत नाही. परंतु मी खूप वर्षापूर्वी एका वर्तमानपत्रामध्ये त्यांच्याबद्दल लेख आला होता, तो वाचत होतो की ज्याला ऋषिकेश मुखर्जी यांनी आनंद चित्रपट जेव्हा केला, तो आनंद चित्रपट जेव्हा त्यांचा रिलीज झाला तेव्हा काही एवढी फार थिएटर्स नव्हती आत्तासारखी, तेव्हा ऋषिदांनी त्या आनंद चित्रपटाची रीळ आपल्या गाडीत घातली, मुंबईवरून ते नाशिकला गेले आणि नाशिकला गेल्यानंतर त्यांनी एक थिएटर बुक केलं होतं रात्रीचं आणि तात्यासाहेबांना घेऊन ते तिथे त्या थिएटरमध्ये गेले रात्रीचे. त्या संपूर्ण थिएटरमध्ये ते दोघे तिघे जणच बसले होते. ऋषिदांची इच्छा होती की आनंद चित्रपट हर तात्यासाहेबांनी पाहावा. त्यांनी तो रात्री पाहिला आणि त्यांची प्रतिक्रिया त्यांना हवी होती की तात्यासाहेबांना हा कसा वाटतोय चित्रपट. मला असं वाटतं ही जी देवाणघेवाण आहे, एक बंगाली मनुष्य एका बंगाली माणसाला एका दिग्दर्शकाला महाराष्ट्रात आल्यानंतर चित्रपट बनवल्यावरती असं वाटतं की नाही या माणसाची प्रतिक्रिया मला पाहिजे, महत्वाची आहे ती. आता या सगळ्या अशी माणसं जन्माला ज्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहेत, केवढी माणसं जन्माला आली त्या तुमच्या नायगावकरांचं फार छान वाक्य आहे ते. एकदा ते पुण्याला असताना त्यांना कुठेतरी सांगितलं की ते सगळे सुधीर गाडगिळे वगैरे बोलत होते की आमच्या पुण्यामध्ये अशी मोठी माणसं जन्माला आली, इतकी मोठी माणसं जन्माला आली, हा इतका मोठा माणूस जन्माला आला. त्याच्यावर नायगावकर म्हटले आम्ही वाईचे, आमच्याकडे लहान लहान मुलं जन्माला आली, हे पुण्यासारखी मोठी माणसं जन्माला नाही आली आमच्याकडे, पण या महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी माणसं जन्माला आली त्याचं आपल्यालाच खरं तर कौतुक नाहीये. आज खरं तर अशा प्रसंगाशी हे असे कार्यक्रम खरं तर ऐकायचे कार्यक्रम आहेत, हे तिथे जाऊन बोलायचे कार्यक्रम नाही आहेत. पण मी चुकीच्या वेळेला चुकीच्या क्षणी असा जांभळासारखं माझ्यासमोर काहीतरी टपकतं आणि मी हो बोलून बसतो. मी मला मागे एकदा आठवते, मला मी घरी आलो असताना मला सांगितलं की प्रभाकर पणशीकरांचा फोन आहे, खूप जुनी गोष्ट आहे. आणि थोड्या आणि 5 मिनिटांनी मला परत त्यांचा फोन आला. मला म्हणाले राजाभाऊ ते किशोरीला तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं बरं. म्हटलं कोण किशोरी? अहो किशोरी आमोणकर. म्हटलं किशोरी आमोणकरांना माझ्याशी बोलायचंय. काय केलं मी? ते बोलले नाही म्हणे तुम्हाला त्यांना तुमच्याशी बोलायचंय. म्हटलं बरं, त्यांना फोन करायला सांगा. 5 मिनिटात मला फोन आला. मला म्हणाल्या कोण राजभाई बोलताय का? मी म्हटलं बहुधा माझ्या बॅकग्राऊंड वरनं भाई बिहण वगैरे म्हणत असतील. मग मला त्यांनी सांगितलं की त्यांचं एक संगीतावरचं पुस्तक त्यावेळेला आलं होतं आणि त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते करावं अशी त्यांची इच्छा होती. तर मी म्हटलं की किशोरी ते काहीतरी रॉंग नंबर लागलाय, तुम्हाला कोणाला तरी वेगळ्या माणसाला बोलवायचं असेल. नाही नाही मला तुमच्या हस्तेच करायचंय. मी म्हटलं मी उद्या तुम्हाला भेटायला येतो. मी दुसऱ्या दिवशी भेटायला गेलो वगैरे वगैरे, त्या माझ्या मागे लागल्या. मला नाही तुमच्या हस्तेच प्रकाशन करायचंय. किशोर यामणकरांच्या संगीत विषयावरच्या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते पुण्यात. किती विचित्र आहे बघा, वाक्य लावून बघा. मी त्या प्रकाशन कार्यक्रमाला गेलो. बालगंधर्वाला कार्यक्रम होता, बरं तो कार्यक्रम होता किशोरी त्यांच्या पुस्तकाचा, सगळेच असे बसले होते.